किसी ने एक व्यक्ति के खाते से लाखों रुपए उड़ा दिए। बुधवार को कपिल नगर थाने में प्रकरण दर्ज किया गया है, लेकिन अभी तक आरोपी का कोई सुराग नहीं मिला है। बाबा बुद्धा जी नगर निवासी मलकित सिंह बल नामक व्यक्ति का नारी रोड स्थित बैंक में खाता है। 1 से 9 मार्च 2021 के बीच में किसी ने मलकित सिंह के खाते से 4,21,710 रुपए निकाल लिए। खाते से रकम कम होने का संदेश मोबाइल पर आते ही मलकित सिंह ने बैंक की दौड़ लगाई। संबंधित बैंक अधिकारी और कर्मचारी के खाते से रकम किससे निकाली इस बारे में पूछताछ की, लेकिन कोई संतोषजनक जवाब नहीं मिला। लाखों रुपए गबन होने से मामला पुलिस के पास गया, प्रकरण दर्ज किया गया है, लेकिन अभी तक आरोपी का कोई सुराग नहीं मिला है। जांच जारी है। काल कपिल नगर पोलीस स्टेशनला फिर्यादी श्री मलकित सिंह बल यांनी तक्रार दाखल केली आहे। तर ते एक वाहतूकदार आहेत, वाहतूकचा व्यवसाय करतात ट्रकचा। तर त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे व्यवसायाचे पैसे जमा होते। त्यांचं खातं होतं पंजाब नॅशनल बँक नारी रोड शाखेमध्ये। तर त्यांनी त्यांच्या खात्यामधून 1 मार्च रोजी स्वतः ATM द्वारे एक व्यवहार केला होता। त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या खात्यातून कुठला स्वतः व्यवहार न करता 9 तारखेला त्यांना त्यांचा मोबाईलवरती मेसेज मिळाला की त्यांच्या खात्यातून जी काही रक्कम शिल्लक आहे ती फक्त 4,000 रुपये शिल्लक होती। त्यानंतर त्यांनी बँकमध्ये जाऊन बँक स्टेटमेंट काढल्याचं त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या खात्यातून विनापरवाना त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही साधनांचा वापर न होता त्यांच्याकडून खात्यातून 4,00,000 रुपये आणि एकूण रक्कम 4,21,000 रुपये कोणीतरी फसवणूक करून काढून घेतलेले आहेत। याच्यामध्ये त्यांच्या खात्याचा जी काही माहिती आहे ती कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरली असावी, लीक केली असावी, किंवा त्यांनी कुठून तरी ती कॉपी करून घेतली असावी, त्याच्यामार्फत त्यांनी त्यांच्या खात्यातून ती रक्कम काढलेली आहे। हा सर्व प्रकार हा इंटरनेटच्या माध्यमातून झाला आहे। तर ते गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। त्यानंतर जो प्रकार समोर येईल त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करू।